लाईट देखील आता चालू झालेत आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये एक बिग फाईट मॅच तुम्हाला मध्ये चारपदे पार मॅल एका बाजूला डायगर दुसऱ्या बाजूला तुम्ही मध्ये चारपदे ओम साई अगासन अनिकेत दादा कुलकर्णी सामना चार षटकाचा असेल ना पाच षटकांचा थँक्यू सो मच सामन्या सुरुवात दोन्ही टीमला विश्वास बोध टीम शो द गुड गेम गोरदास सज्ज होत आहे गोरिधाची पार्कवरती षटक क्रमांक पहिलं गोरदास बिराज मुंडे सलामी जोडी शंतनू पाटील आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता बॅटर सागर पाटील गोरदासचा यार पहिला बॉल हा ट्रॅकर होता ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न झाला इथे मात्र बॅटचा चेहरा उघडला जरूर परंतु पुन्हा एकदा बॅटचा चेहरा बंद केला आणि तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होता असताना पहिला बॉल निर्धा फेकलाय गोरंदाज विराज मुंडेच्या माध्यमातून अगसन विपक्ष डायगर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय मग चांगली फाईट होईल यात शंकाच नाही या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बदर चारपदे रंगत असताना शंतनु पाटीलला तुम्ही पाहताय चांगला क्रिकेट मागेल बाच खेळला खर तर भरपूर चांगली गोरंदाजी सागर पाटीलने केली पुन्हा एकदा हा प्रकार होता तेच तरार गोलंदाजी तुम्हाला पार मेल टप्पा पडला बर्दा वेगाने बॉल मात्र निघून चाललाय रक्षक आता मध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना सलग दोन बॉल आता निर्धाव फेकलेत गोरंदाजी करत असताना विराज बुंडेच्या माध्यमातून वेग त्याची ओळख आणि आता वेगाने बीट करत असताना विराज मुंडेला तुम्ही पाहता चांगली गोंदाजी म्हणावी लागेल षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचर तुम्ही पाहताय पिवनचा या षटकामध्ये वाखण्याजोगी कामगिरी करत असताना विराज ऑन द खेळण्याचा प्रयत्न तिसरा बॉल सलग तुम्ही इथे मात्र फेकण्याचा प्रयत्न आणि आता टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल मात्र उसरी घेत निघून चाललाय रक्षक सलग तीन बॉल इथे मात्र बीट केलं शंतोनु पाटील तुम्ही पाहताय थ्री सिक्स्टी बॅटिंग तुम्हाला पालमेल पडतो आता संघर्षाचा शंख नाद करत असताना तीन बॉलवरती तो सलग बीट झालाय काहीसा कानमंद्र सागर पाटील ने दिलाय मध्ये तुम्ही पाहताय खर तर चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल गोरदास जीवतोय आहे पुन्हा एकदा विराज मुंडे सफल झाला अडबा बाट खेळता प्रयत्न पुन्हा एकदा संपर्क ये सलग चार बॉलवरती आता बीट करत असताना टीम जर्मन टायगर संघ मध्ये पदे बॅटिंग करते चार बॉलवरती मी म्हणेन गुरुंदाजाचा बोलबाला तुम्हाला पाहाला मला भरपूर सगळी गोरंदाजी मैदाचार पदे होत असताना बिराज मुंडेच्या माध्यमातून केजू मुंडेचा संघ तुम्ही पाहताय मैदाचार मध्ये ओम साई आगासन पाचवा बॉल ऑन साईड नाही ते माझा ड्रायव्ह केला बॉल डीप डीपमध्ये मिडॉनला क्लिअर करत असताना लॉंगॉलच्या क्षेत्रामध्ये मध्ये झेंडू ट्रॅव्हल झाला दरम्यान उत्तम फेक करेल पाचवा बॉलवरती एकचिकीस संघ रे ते मैत्रीय आणि संघच्या साथीनं धाव फलक पुढे सरकेल स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं एक धाव धाव फलकावरती जोडली गेली आणि आता तुम्ही, तुम्ही श्री श्रीगणे होत असताना टीम जर्मन टायगर संघाचा सागर पाटीलला तुम्ही पाहताय त्याचे पिताश्री आणि मातोश्री देखील आपण पाहिले मानिक पाटील साहेबाचा देखील शिवाग पण झाला होतो दुपारच्या सतरामध्ये शेवट देखील गोड करण्याचा प्रयत्न विराज मुंडेच्या माध्यमातून काय गोरंदाजी झाली आहे छोट्या क्रमांक पहिला संघ नायकाने विश्वास दाखवला विराज मुंडेच्या खांद्यावरती आणि आता विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मग पदे होत असताना पहिला षटक संपन्न धाव फलकावरती धाबा फक्त आणि फक्त एक थोडंसं चिंतेचं वातावरण आता टीम डायगर संघाच्या खेम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण आपण पाहिलं जिथे पावारपीचा षटक क्रमांक पहिलं दोन खेळाडू तड्या सर्कलच्या बाहेर असतात तिथे मात्र भरपूर धाबा एक प्रयत्न नमीच करत असतात बॅटिंग करत असताना टीम परतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहताय खर तर भरपूर चांगली गोरंदाजी गोरंदाज आपण पाहिलं विराज मुंडेच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एक सिंगल ते खर्च केली आमच्या ऑफिशियल स्कोर आज सकाळपासून भरपूर चांगली कामगिरी तर पेशाने ते पंच आहेत परंतु या स्पर्धेमध्ये गुरलेखकाच्या भूमिकेत जोडले गेले सनी बोईर सर अर्थातच आमचे कुणालजी बोईर सर एक चांगले क्रिकेट आहेत भरपूर चांगला क्रिकेट थे थे की ते देखील खेळत असतात टीम छत्रपती शिवाजी महाराज कुळगाव या संघातून ते बिलॉंग करतात आणि भरपूर चांगला खेळ त्यांचा नेहमीच आपण पाहिला आणि आज खरं तर चार पंच तुम्हाला अमेदराच्या पाहायला मिळतील चारही पंचाची कामगिरी तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल मग हिरामानजी खरकर सर मॅम फ्रॉम कांबा त्यांच्या साथीनं राम पाटोळे सर मॅम फ्रॉम शहापूर आणि त्यानंतर अजून दोन नामांकित पंच तुम्हाला चार पत्रे नेहमीच पाहायला मिळतील चार पंच जे पी पालच्या माध्यमातून इथे हो, जोडले गेलेत चारही पंचाचं मी आभार व्यक्त करेन ज्यांनी या हो, स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे गोवंत सजतो आहे केजू षटक क्रमांक दुसरं गोंधास केजू मुंडे येतात गोवंधाजी मार्कवरती षटक क्रमांक दुसरं गुरुदास सज्ज होतोय गोरदास मार्गवरती जू पहिल्या षटकामध्ये फक्त फक्त सिंगल धावधाव फल फलकावरती जोडली गेली फ्लड लाईट देखील ऑन झालेत संध्याकाळचं हे वातावरण तुम्ही पाहू शकता चांगला फटका पार मिळतो एक्स्ट्रा कबरला गॅप मोठा नाही धाबाचा तोटा बॉल मात्र चालला डीप मध्ये की आडू पोहोचलायची की सिंगल एक पडली दुसरीचा प्रयत्न दो होतोय दोन धाबा भरपूर बेकार येते मात्र एक पटल्या गेल्या गुड कॉलिंग तर बाराच्या बेगाने पोहोचला ज्याने मात्र चेडूला विराज मुंडे होते ज्याने मात्र षटक क्रमांक पहिलं फेकलं गोंदाजी करत असताना गोंदाजी चांगली झाली आहे आणि आता क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना दोन धाबा आपल्या संघासाठी वाचवल्या परंतु शंतनु पाटील जो मात्र पहिल्या षटकामध्ये शांत होता परंतु आता त्याच्या बॅटमधून दोन धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या दावफलक तिन्ही आकड्यावरती जात असताना चांगली गोंदाजी केजूला देखील करावी लागेल या मॅच मध्ये हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र चेंडूला फॉलो के केलं पाहिलं होतं चेंडू इथे मात्र लाईन खराब त्यानंतर चेंडू जाऊन दिला आणि बॅटचा चेहरा इथे मात्र पूर्णपणे बंद केला अंपायर राम पाटोळे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब इथे दे भेटी टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल चार धाबा धावफलकावरती जोडला जोडल्या गेला षटक क्रमांक दुसरा मार्ग ससरा द विकेट फोटोस होता फक्त दिशा दिली बॉल पुन्हा एकदा पॉईंटला चाललाय क्षेत्रशा पाठमोरा हो डीपमध्ये पुन्हा एकदा खेळाडू पोहोचतो आहे बॅकअप चांगला मिळतोय सिद्धेश पोहोचले चेंडूवरती चेंडू लाग तो परती। ला, तुम फेक करतील दरम्यान दोन धाबा इथे देखील जोडल्या गेल्या आणि याच दोन धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल सहा धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आज भरपूर चांगली साथ आपल्याला मैद्राच्या आतमध्ये लाभली आहे खरदर्र समलोच्चकाच्या माध्यमातून आपण पाहिलं खरदर्र ओमकारजी शेट्टी सर मच्छिंद्र पाटील सर आणि रोशनजी पाटील सर आणि तुषारजी शिंदे सरांचा सा आवाज आपण सातत्याने ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून गोरंदाज मुंडे षटक क्रमांक दुसरं डिपोसिव्ह पवित्रा घेतला होता बचाव पवित्रा घेतला बॉल मात्र पुण्यात चाललाय पॉईंटला एक सिंगल एक पेटी दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु मैदानावरती घडले काय दोन्ही फरंदास एकाच एनवरती आणि आता अपघात निश्चित होता आय थिंक स्किट झाले सागर पाटील आणि आता मैदान सोडावा लागेल शांतनू पाटीलला फरंदास बाद لقبر जास्त दुखापत झाली असेल तर आपले डॉक्टर वर्ग इथे आहेत आपण मैदानाच्या बाहेर येऊ शकता किंवा डॉक्टर आपण आप 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 मैद्राच्या जाऊ शकता फर्स्ट बॉक्स घेऊन जायचं आपण खर तर तिन्ही डॉक्टरचं मी कौतुक करेल जे या स्पर्धेमध्ये सकाळपासून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत आणि तिनी डॉक्टरच्या माध्यमातून कामगिरी देखील भरपूर चांगली होत असताना ही ग्रुपची स्पर्धा इथे तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल डॉक्टर असतील त्यानंतर सातत्याने तुम्हाला मग या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरराव पोलीस मित्र असतील त्यानंतर मोठमोठे अधिकारी तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतील या स सागरराव पाटीलला थोडीशी दुखापत होती त्यामुळेच की काय एक सिंगल दाब त्याने एक पडली दुसऱ्या दाब्यासाठी ते, ते स्किट झाले आणि त्यानंतर आता मैदान सोडला इथे मात्र शंतरू पाटीलला संघाची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हो। सागर पाटीलला खरं तर एन्जर्ड झाला ही चिंतेची बाब असेल टीम टायगर संघासाठी नवीन खेळाडू मध्ये आतमध्ये दाखल होतो मंदार पाटीलला तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरा गोर्धा सज्जोत आहे केजू रायट मोर्द विकेट नव्ह यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता आय थिंक बॅटची कडा होती एसटँडच्या बागे क्षेत्रक्षेत शे थोडंसं मेमनीस्त्रीरक्षक थोडासा बीट जरूर झाला परंतु लगेच बॅकअप चांगलं पाहायला मिळालं दरम्यान इथे दाब मिळणार नाही फलक आपण पाहतो दाब फलकावरती दाबा आतापर्यंत सात दाबा जोडले गेला षटक क्रमांक तुम्ही पाहताय दुसरं आतापर्यंत चेंडू फेकून झाले जबळ जबळ चार बॉल फेकून झाले अजून एक चांगला फटका पार मिळतोय गॅप मध्ये खेळत बॉल चाललाय वाडिश लॉंग अबाउंड लाईनच्या बाहेर दुसऱ्या डब्यावरती फरार चौकार चार धाब्याच्या दा साथीना धावफलक पुढे सरकेल यू मिस आय विर देत असताना के जू मुंडे तुम्ही पाहता त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि आता परतावा लागेल माघारी फरंदाज बाग सागर पाटीलने आता मैदान सोडलंय खर तर जखमी बाग डरकाळी फोडण्याच्या आधीच तो मदरच्या बाहेर आला चला आयोजन कमिटी आपण स्टंप घेऊन जायचा अमेक आहे कुळकरणी येऊ आपण कुठे असेल तर राव कारण स्टंप इथे आपण पाहतो एसट्या उद्ध्वस्त झाल्या स्टंप देखील तुटला इतका वेग होता केजू मुंडेच्या गोलंदाजीवरती आणि आता खेळाडू ख्याडू मदरच्या दाखल होतो आहे नितेश पाटीलला तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहता आत्तापर्यंत चेंडू फेकून झाले जबळजबळ लाव बारा चेंडूचा खेळ संपन्न झालाय धावल कबार्थी दाबा आतापर्यंत फक्त आणि फक्त हो। अकरा दाबा धावल जोडल्या गेला नवीन खेळाडू मैदानाच्या नितेश पाटील आता दाखल होतात षटक क्रमांक तिसरं गोंदाजी मार्ग सज्ज होईल गोंदाज विराज मुंडे येतात पुन्हा एकदा षटक क्रमांक तिसरा हातण्यासाठी बारा चेंडूचा खेळ संपन्न झाला धावपलकावरती धाबा आतापर्यंत दा अकरा धाबा जोडल्या गेल्या <laughs> स्नॅकिंग एअरवरती य मंदार पाटील आणि त्याच्या साथीनं नितेश पाटील ही जोडी तुम्हाला पार मिळेल अकरा धाबा बनल्या गेल्या तर धावफलक तुम्ही पाहता षटक क्रमांक दुसरा संपन्न झाला पावरपेची संसारबंदी आणि आता पावरपेची पाबंदी हटपून लावली आहे पंचाच्या माध्यमातून गुरदास जबीराज रायटोर तुम्ही गेट हा ट्रॅकर होता ऑन द ट्रोच खेळण्याचा प्रयत्न यस संध्याकाळचं सत्र तुम्ही पाहता आणि आता हॅरी सरांची अदा तुम्हाला पाहायला मिळेल तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आता हॅरी सर देखील रंगात येत असताना हे जरुरी होतं तर प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट करण्यात जरुरी आहे आणि आता हॅरी सरांचा इशारा पोहोचला आहे वन फॉर द ओवर वॉटबॉलचा इशारा टीम टोटल पुढे सरकेल बारा धाबा धाव विराज यापडे देखील बडाट बेग तुम्हाला आडबा फसला आणि यस पुन्हा एकदा पंच हॅरी सरांना तुम्ही पाहता लेग बाईचा त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला टीमची टोटल धाव पुढे सरकेल आतापर्यंत धाबा धाव जोडल्या गेला तेरा धाबा चांगली गोरुंदाजी मागील षटकामध्ये आपण पाहिले षटक क्रमांक पहिला भरपूर चांगली गोरंदाजी केली विराज बंडेच्या माध्यमातून आता पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होत असताना जर्मन डायगर संघाला तुम्ही पाहता ज्याने खूप चांगला खेळ केला सकाळच्या सत्रामध्ये मी म्हणेन भरपूर चांगली गोलंदाजी भरपूर चांगली फरंदाजी केली आणि आता थोडासा संघर्ष तुम्हाला पार मिळतो आहे चांगला फटका लॉंगरला बॉल चाललाय डीपमध्ये दरम्यान एक चक्की सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल आत्तापर्यंत चौदा धाबा जोडल्या गेल्या सिंगल डबलने आता काम चालणार नाही आहे कारण दिल्ली अभि बहुत दूर रहा खरं तर या मध्ये कमीत कमी पन्नास ते पंचावन्न धावा जर बनल्या गेल्या तर टायगर संघाची गोरदाजी देखील तितकीच धारदार कारण मागील मध्ये सागर पाटीलला तुम्ही पाहलं ज्याने मात्र दोन वेळा विकेट अटॅक संपादित केली तोच खेळाडू आता बाद झालाय परंतु बदलच्या नितेश आणि त्याच्या साथीना मंदारला तुम्ही पाहता यावेळेस देखील फटका तुम्ही पाहता खेचायचा होता ऑन साईडला परंतु आय थिंक बॅटच्या तोहिंडा चेंडू स्पर्श झाला तदनंतर मेडॉपला चेंडू ट्रॅबल झाला तर मग इथे धाव मिळणार नाही डॉटबॉलची समाप्ती होत असताना षट क्रमांक तिसरं आतापर्यंत चेंडू फेकून झाले तीन आणि तीन चेंडूमध्ये मध्ये धाबा खर्च केला फक्त आणि फक्त दोन बिराज बुंडे गोंदाज मार्ग वरती या वेळेला देखील पुन्हा एकदा बाटक खेळण्याचा प्रयत्नाचा संपर्क नव्हता द दोब्यात गतीमध्ये परिवर्तन केला बोट बीकुरली फिंगर रोल केली आणि बॉल मात्र स्विंगवर निघून चाललाय रक्षकाच्या तमादा डॉक्टरची समाप्ती होत असताना पुन्हा एकदा कंबाक करायचा प्रयत्न करतोय चार बोला आतापर्यंत फेकलेत दोन दाबा खर्च केला यावेळेस तुम्ही पाहताय मदत चारपद विराज मुंडे इनवरती मंदारला तुम्ही पाहताय जो तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला संकटबोचक कामगिरी करायचं आहे यात अनुषंगाने तो दाखल झाला आहे परंतु आतापर्यंत संघर्ष करतो आहे या यावेळेला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय ऍक्शन रिप्ले तर जागेवर खेळायचा प्रयत्न होता संपर्क नव्हता मोबाईलमध्ये नेटवर तर क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्हाला जरुरी आहे परंतु पदार्ली नव्हतं यावेळेस बॅटर मंदारचं आणि पूर्णपणे स्कोर कार्ड आता आहे चौदा धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात षटक क्रमांक तिसरा तुम्ही पाहताय पुन्हा एकदा हबी होत असताना टीम ओमसाई अगासन संघ संसंग र विराज मुंडे कौतुक करावं तितकं कमी आहे या खेळाडूचं कारण पहिल्या षटकामध्ये देखील त्याने धाबा खर्च केला फक्त तरी फक्त एक त्यावेळेस मात्र बॅकफूटला गेले चांगला फटका बार मिळतोय स्लॅश केलाय बॉल्स आलाय ते मात्र डी बॅकआउट पॉईंटला धन 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 खरत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हॅरीसरची अदा तुम्ही पाहू शकता हॅरी सरांना तुम्ही पाहू शकता भरपूर चांगला डान्स त्याचा तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल आणि आज देखील तुम्ही पाहता संध्याकाळच्या सत्रामध्ये आता हॅरी सर रंगात येत असताना षटक क्रमांक तिसरा जो मात्र संपन्न होतोय आणि आता धावफल धाबा अठरा धाबा अठरा चेंडूचा खेळ संपन्न झाला अठरा धाबा धावफल जोडले गेल्या अजूनही बारा चेंडूचा जो खेळ आता शिल्लक या मार्च मध्ये खरंतर छोटीशी टीम मिटिंग बोलवण्यात आली आहे चार चारपदी तुम्ही पाहता टीम मिटिंग बोलण्यात आली आहे नक्कीच षटक क्रमांक चौथं कोणत्या गोरद्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी द्यायची आहे कोणत्या गोरदाराचा वापर करायचा या साऱ्या गोष्टी आता इथे टीम मिटिंग करण्यात येईल तदनंतर एक चांगला निर्णय नक्कीच घेऊन येतील टीम ओमसाई अगासन टॉस इथे जिंकला होता टीम अगासन संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्रक्षण करण्याचा आणि क्षेत्रक्षण करत असताना आत्तापर्यंत आम्ही बरोबर आहोत हे त्यांनी सांगितलं आहे कारण अठरा चेंडूमध्ये फक्त अठरा धाबा खर्च केल्या आणि आता बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि बारा शेवटीमध्ये किती दहावा येथे बनवतील टीम जेअरमॅन डायगर हे देखील पाहावं लागेल डायगरकरांचं आयोजन तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल नाईट क्रिकेट स्पर्धा खरंतर आठ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी अशी स्पर्धा त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल शिक्षण महर्षी नारायण शेट्ट यांच्या नाबाने ती स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो नवीन गोरंदाच गोरंदाजी मार्गवरती रुपेश मुंडे येतात षटक क्रमांक चौथा हाताळण्यासाठी भरपूर चांगली स्पर्धा खरं तर तुम्ही पाहू शकता ग्रुप आयोजित जगन्नाथ स्मृती चषक या स्पर्धेचं पर्व तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर पहिल्या वर्षामध्ये डे दे फॉर्मॅट नंतर पुन्हा एकदा नाईट फॉर्मॅट आणि आता डे आणि नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आम्ही घेऊन आलो आहे राऊंड विकेंड ने पहिला बॉल यू मेस आय विल डेफिनेटली हिट फरीच्या डिस्ट्रॉय आहे पुन्हा एकदा फरताबा लागेल माघारी फरंदाज तुम्ही पाहताय नितेश आता मैदान सोडत असताना परंतुच बाद साठी रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यात टॉससाठी रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यात येईल पहिला बॉलवरती खर तर रुपेश मुंडेला तुम्ही पाहिलं ज्यांनी मात्र त्रिफाळा उद्ध्वस्त केला नितेश बंदराच्या बाहेर गेला नवीन खेळाडू मधल्याच्यामध्ये शिवाजी पाटील येतात मदर चार एक अनुभवी खेळाडू तुम्हाला आता मदर चारपदे पाल मिळेल पूर्णपणे स्थिरा बुलाय आतापर्यंत अठरा धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या षटक क्रमांक चौथ रुपेश सफल झाले अडबा बाटं खेळला मी आधीच म्हटलं होतं अनुभवाची शिदोरी शिवाजी पाटील मदर चारपदे दाखल झालेत आणि पहिला बॉल फेस करत असताना त्यांच्या बाट पुन्हा येतो आहे चौकार असतरा दोन ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय राम पाटोळे सर आणि त्यांच्या साथीनं हॅरी सरांचा इथे मात्र भरपूर चांगली पंचगिरी तुम्हाला पार मिळेल गो रुपेशला तुम्ही पाहताय पहिल्याबरोबर ते पण उद्ध्वस्त केला परंतु पदे जसे शिवाजी पाटील दाखल झाले त्यांच्या बाटपदून हात चौकार आलाय दाहूफलक पुढे सरकेल बाबीस धाबा धाव फलकावरती जोडल्या गेल्या गोरदस्त यार शपथ झाले पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता इथेच संपर्क नाही या टप्पा पाडला बॉल मात्र लेगस्टिकच्या वरून निघून चालत असतक्ष डॉट बॉलची समाप्ती होत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न मध्यच्यामध्ये रुपेश देखील करतोय त्याला देखील माहीत द्या दुसऱ्या डावामध्ये धारदार गोरुंदाजी टीम टायगर संघाची आपल्याला नेहमीच पाहायला मिळते ऑन साईडला खेळला बिडवी खेटला प्रॉपर टायमिंग की मिस्टर मेंग बॉल चालला डीपमध्ये स्कोर ऐकला खेळाडू उपस्थित तिथे मात्र टीपला गेला जेल आणि आता संपलाय खेळ ज्या बॅटरच्या बाटपासून सुरुवात झाली होती धावांना तो शिवाजी पाटील आता परत माघारी परतच बार षटक क्रमांक चौथ तुम्ही पाहताय धावफलकावरती धाबा आतापर्यंत जोडले गेल्यात फक्त फक्त बावीस चेंडू आतापर्यंत फेकून झालेत छटक क्रमांक चौथं मार्ग ससरा चार चेंडू फेकून झालेत आतापर्यंत पाहिलं तर जवळ जवळ बावीस बॉलचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय आणि धावफलकावरती धाबा देखील बावीस तुम्हाला पहायला मिळतील हा सामना लो स्कोरिंग होईल का ही पुन्हा एकदा इथे मात्र चांगले बॅटिंग करतील टीम टायगर ते देखील पाहावं लागेल कारण मागील जर विचार केला तर ज्यावेळेस ओमसाई आगासन संघ खेळत होता त्यावेळेस देखील संघाची परिस्थिती नाजूक होती परंतु केजू मुंडे त्याच्या बॅटपासून तीन बॉलवरती तीन सिक्सर आणि ऑन साईडला जसं मी षटकाराचा उल्लेख केला तसा मात्र हा बॉल जाईल बाउंड्राईच्या बाहेर मिडविकेटला षटकार पंकज पाटीलच्या बाटपणं हा षटकार आला आणि या सहा धाब्याच्या साथीला धावफलक अठ्ठावीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या दोन्ही संघ मोठ्या ताकदीने चारमध्ये उतरलेत मग सकाळच्या सत्रामध्ये ओमसाई अग्जन संघाने परास केलं देवा शिलबाईन चिचपाडा संघाला तदनंतर जयनमान टायगर संघानं माता काटई या संघाला इथे मात्र बीट केलं आणि आता तुम्ही पाहताय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पदे रंगत असताना अठ्ठावीस धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या खर तर पुन्हा एकदा आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे पंकज पाटीलच्या बाटपतून हा षटकार आला अठ्ठावीस धाबा लाव फलकावरती जोडल्या गेल्या परंतु अशाच प्रकारची फटकेबाजी आता कायम असेल का कारण कमीत कमी पन्नास ते पंचावन्न धाबा येथे मात्र बनवावा लागतील सामनाला सुरुवात करा क्षणाचाही विलंब न करता गोरदस्त यार रुपेश, रुपेश। राईट मोर द बिकिट बॅपुड्या गेले पंच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक्स्ट्रा कापला इथे मात्र आपण पाहतोय बॉल डीपमध्ये चालला शर्यत लागली होती चेंडू आणि चेंडूला येथे पुन्हा एकदा या दोन धाबा जोडले गेल्या दोन धाब्याच्या साथीनं फलक पुढे सरकेल आतापर्यंत परत तीस धाबा फलकावरती जोडल्या गेला तीस धाबा फलकावरती जोडल्या गेला षटक क्रमांक तुम्ही पाहताय मदरच्या मध्ये चौथा देखील समाप्त झाला चेक विनंती आहे पहा रस्त्यामध्ये ज्या गाड्या लावल्यात ज्यांच्याही गाड्या आहेत त्यांना विनंती आहे आपण बाजूला पार्क करायच्यात त्यामुळं तिथे आपण पाहतो आहे अगदी ट्रॅफिक निर्माण होते आहे आणि ज्यांच्या गाड्या रस्त्यामध्ये पार्क केल्यात त्यांना विनंती आहे की आपण गाड्या आपल्या व्यवस्थित पार्क करा ज्या ठिकाणी पार्किंगची जागा आहे तिकडे आपल्या गाड्या पार्क करा हे मात्र आयोजकांच्या वतीनं विनंती आहे आणि तुमच्या गाड्यांमुळे इथे मात्र अडथळा निर्माण होतो आहे आणि त्या अनुषंगानं आपण सर्वांनी ती काळजी घ्यायची विनंती आहे धन्यवाद ओवर टू कॉम बॉक्स अगदी व्यासपीठाच्या समोर तुम्ही टीव्ही स्क्रीन पाहू शकता ती देखील ऑन करायची अशी आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत बघा बंद झाली आपण 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 ऑन करा ऑपरेटर अपर कुठे असेल तर यायचा चार षटका च्या धावफलक जाऊन पोहोचले धावफलकावरती धाबा दाव तीस धाबा धावफलका जोडल्या गेला चोवीस चेंडूचा खेळ आता संपूर्ण झाला मग व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खर तर स्पर्धेचे शिल्पकार प्रतीकजी पेसेगर साहेब असतील निरंजनजी पेसेगर गणेशदादा तर्रे आणि जी कुलकर्णी ज्युनियर मयूरजी पिसेकर असतील प्रज्वल खडकबान असतील त्यांच्या बाधमत्व तुम्ही पाहताय खरंतर या स्पर्धेचा आनंद घेत असताना सातत्याने त्यांची मेहनत तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल आणि नेहमीच असं म्हटलं जातं ना तर दोन अक्षराचा लख अडीच अक्षराचं भाग्य तीन अक्षराचं नशीब आणि साडेतीन अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि चार अक्षराची मेहनत जर मैद्राच्या पदे केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये ते मेहनत करावी लागेल मध्ये टीम जर्मन टायगर संघाला टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका घेतला बॉल चाललाय सिंगल दुसरीचा प्रयत्न होता पंबल झाले आणि दोन धाबा इथे एकवटाचा प्रयत्न आणि पंच आमच्यापर्यंत इशारा करतील दोन धाबा इथे एकवटला गेल्या आणि दोन धाब्याच्या साथीर धावफलक फलक थर्टी टू बत्तीस धाबा धाव फलका जोडल्या गेल्या षटक क्रमांक पाचवं तुम्ही पाहता स्लॉगरचं षटक हाडामारीचं षटक म्हणून ज्याला म्हटलं जातं पहिल्या बरोबर इथे दोन दाबा एकपटला गेल्या गोरुंद नागेश नागराज मुंडेला तुम्ही पाहता गोरुंदाजे तिसरे पंच तिकडे इशारा करतात पहा स्क्वेअर लेग पंच एक रन शॉट फक्त आणि फक्त चेक केलं जाईल करण्यात येईल पंच परत इशारा करता पॉपिंग क्रीज मध्ये बॅट येते मात्र ग्राउंडिंग आहे का नाही या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील दोन धाबा भरपूर बेकार इथे एक गेला परंतु नक्की मैदानावरती पर घडले का तिसरे पंच आमचे शेखर सर आता चेक करतात टी व्ही स्क्रीनवरती खरं तर आमचे ऑफिशियल अपडेटर गौरवजी सामंत सर असेल त्यांच्या साथीनं शेखर सर चेक करतील खरंतर नक्की घडलं आहे का दूध का दूध और पाणी का पाणी साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पार मिळतील स्ट्रॅकिंग एनवरती चेक करायचं पंच दोन धाबा इथे मात्र एक वाट्या जरूर परंतु पूर्णपणे दोन धाबा मिळतील का ग्रुप बदलापूर गावाऐवजी तुम्ही बात आहे खर तर स्पर्धा तुम्हाला पार मिळेल जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहता यस yes, yes, so, अनफील्ड अंपायर तुमचा जो काही निर्णय आहे त्यावरती तुम्ही ठाम राहायचा यस yes, पंच दोन धाबा दोन धाबा इथे मात्र एक पडल्या गेल्या दोन धाब्याच्या साथीनं धावफलक आतापर्यंत बत्तीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या अजूनही या मध्ये तुम्ही पाहताय लाईट येते समोर राव व्यासपीठावरून लाईट इथे मात्र बॅटरीच्या चे चेहऱ्यावरती जाते त्यामुळे आपण लक्ष द्या थोडंसं चला प्रज्वल ना पण चेक करा येस yes, फोटोची uh, फ्रेम ओम सह्य क्रिकेट संघ अगस्तन विपक्ष जेरमॅन डायगर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना तुम्ही पाहताय मद्रामध्ये रंगत असताना खरतर तर या स्पर्धेची चर्चा साधारणे होत होती नेहमीच कॉल मेसेजेसच्या माध्यमातून विचार केल्या आली होती की हा, हा सामना कधी ही स्पर्धा रंगणार आणि आज तुम्ही पाहताय खर तर दोन फेब्रुवारी या रोजी तुम्हाला स्पर्धेचं आयोजन पार मिळेल मिळवी बॉल चालला डीपमध्ये एक सिंगतर एकपटी पटी दुसरीचा प्रयत्न होतोय दोन धाबा मिळतील का हे पाहावं लागेल आणि दुसऱ्या धाब्यासाठी तुम्ही पाहता खर तर भरपूर बेकार धावलं परंतु पंच इथे मात्र सॉफ्ट सिग्नल बाद आणि त्यांनी घेतला रिव्ह्यू आणि घडले काय पुन्हा एकदा पाबाला लागेल दोन धाबा एकपटला गेल्या का एक गेल। एक के ते देखील पाहावं लागतील खरं तर भरपूर बेगाऱ्या डीपमधून खेळाडू पोहोचला ज्याने मात्र त्रुपेकी देखील चांगली पाहायला मारली परंतु बैदरावरती या दोन धाबा इथे मात्र बनल्या गेल्या का या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील या मास्कसाठी खरं तर भरपूर वेळ घेतला दोन्ही संघ तुम्ही पाहता कल्याण डोंबिवली विभागातून खेळत असताना यस टीम डायगर संघाचा तोल्दबाद आपण कंट्रोल रूममध्ये जाऊ नका आणि आता तुम्हाला काही धामाची पार्टी लागू शकतं कारण दोन वेळा तुम्ही एकृत्य केल्यात त्यामुळे आता पार्टीला सामोरं जावं लागेल स्क्रीन स्क्रीन या स्क्रीनवरती आपण पाहू शकतो परंतु स्क्रीन बंद आहे गौरव सर यस पण पर आ, स्क्रीन पसुन बंदा आ, स्क्रीन स्क्रीन करा स्क्रीन बऱ्याच वेळापासून बंद आहे आणि स्क्रीनचे जे ऑपरेटर आहेत आपल्याला विनंती आहे की आपण ती स्क्रीन सुरू करायची हो टू कॉम बॉक्स घोरत असतं यार चांगला फटका बार मिळतो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग अपच्या वरतून खेळले बॉल चालला बाडू लाईटच्या बाहेर षटकार मनोज पाटील आले दमीन खेळाडू तुम्ही पाहता बॅट्समन मंदार पाटीलच्या षटकार आला अजून एक चांगला फटका खेळतलाय फटका फसला की काय मध्ये खेळाडू धावतोय विराज पोहोचला परंतु इथे कॅश ड्रॉप थोडीशी दुखापत देखील जाणवती परंतु धाबा इथे एकदा दोन मिळतील दोन धाब्याच्या साथीनं धाव फलक पुढे सरकेल यास फा तुम्ही पाहू शकता हरी सरांचे एकदा खरं तर काय केलंय मैदानावरती हेच ते आता सांगत असताना खेळाडू खर तर भरपूर बेकानं पोहोचले मेमरिन जेल स्वीकारण्यासाठी ओंकार पाटील होत्या पर परंतु त्याची इथे ड्रॉप झाली आहे आणि या दोन धाबा दाऊ पुढे सरकेल हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न नाही जमलं शहरावरती चेंडू इथे मात्र आदळलाय दरम्यान एक चिक सिंगल लेग स्वरूपात इथे जोडली जाते दुसरीचा प्रयत्न होतोय दोन धाबा मिळतील का पाहावा लागेल परंतु आता एक फरदास मैदान सोडतोय परंतु कोणता फरदात बाद असेल ते देखील पाहावा लागेल मनोज पाटील इथे बाद झालेत आणि आता नवीन खेळाडू चारपदे दाखल होत आहेत अजून एक चांगले खेळाडू निशांत पाटील हो। खर तर आपण पाहतो एकटा लढतोय मंदार पाटील आतापर्यंत धाबा खर्च केला नागराजच्या माध्यमातून या बडस देखील अडबा बाटा खेळताचा प्रयत्न होता पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहता पाहिले लेगा चेडू ट्रॅव्हल झाला दरम्यान चेडूला उतरून फेक करतील लेखबाच्या स्वरूपात एक सिंगल भीती आहे आणि धावफलक पुढे सरकत असताना षटक क्रमांक पाचवा संपन्न पाच षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती धाबा आत्तापर्यंत <laughs> बेचाळीस धाबा बेचा। <laughs> जोडल्या गेल्या आणि आता त्रेचाळीस धाबाचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल पुन्हा एकदा दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल मायक्रोफोन मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक रोशनजी पाटील सर धन्यवाद चला नारयण आणि मात्रेपाडा दोन्ही संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी लगेच यायचे जास्त विलंब न करता आपण टॉससाठी या ही अतिशय महत्वाची सूचना आहे इनिंग ब्रेक्समध्ये कंपल्सरी टॉस होणं अनिवार्य हा स्पर्धेचा अविभाज्य नियम आहे आणि या श्रीमान दत्तात्रेय कांबळे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस टॉससाठी या विनंती पाहुण्याना आणि या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय या ठिकाणी श्रीमान प्रतीकजी पिशेकर देखील सोबत आहेत इथे आपण पाहतोय एका बाजूने प्रतीक असं लिहिलंय आणि दुसऱ्या बाजूने मयूर असं लिहिलंय खरंतर ही, ही दोन बंधूंची जोडी आहे आणि टॉसवरती देखील हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल कांबरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस टॉस इथे केलाय आणि मयूर असा कॉल आहे टॉस इथे जिंकलाय पाहुण्याना विनंती आपण स्थानापन व्हायचंय आपण खेळाडूंसोबत थोडीशी बातचीत करणार आहोत तर दोनही संघांनी एक एक मॅच जिंकली आहे आणि इथपर्यंतचा प्रवास केलाय टॉस तुम्ही जिंकलाय निर्णय काय असणार आहे फिल्डिंग करणार या अगोदर कधी समोरच्या संघासोबत मॅच झाली आहे का नाही या सीझनला तर नक्कीच नाही सीझनला झालेली नाही या आणि खरं तर एक मॅच जिंकून इथपर्यंत प्रवास झाला आहे पुढच्या मॅच मध्ये काय रणनीती असेल नक्की रणनीती काय नाही आहे केल खेळ खेळण्याचा प्रयत्न करू टीम मध्ये काही चेंजेस असतील का नाही टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता इट इज सेम तर क्षेत्रक्षण तुम्ही देखील स्वीकारलं असतं अगदी कमी शब्दात परंतु मार्मिक उत्तर त्याने दिलंय आणि पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की एक मॅच जिंकली टीम मध्ये काही चेंजेस आहेत की ऍज इट इज टीम खेळणार आहे एक चेंजेस आहे जो आमचा एक आहे तो घरी कारण असतं त्याच्या दुसरा त्याच्या जागा दुसरा प्लेअर खेळला मनोज पाटील तर दोन्ही संघांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात मात्रेपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते करतील क्षेत्रक्षण बोथ द टीम ऑल द बेस्ट Show the good game, quality cricket. Thank you. Thanks a lot. ऑन हो चुके और रात और रंगीन और सुहाने और काफी खूबसूरत बन चुके हैं सभी दर्शकों का फिर एक बार प्रतियोगिता में स्वागत करना चाहेंगे स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी दो का चौबीस शानदार यादगार सफर डे का फॉर्मेट समाप्त होने के बाद हम रुक कर इस मैदान के ऊपर दूसरे दौर का खेल जारी करेंगे यानी कि पहले मुकाबले जीतने के बाद दूसरे दौर का यह पहला मुकाबला टॉस जीता यहाँ पर आगस्तान टीम ने पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया डायगर टीम को पदारी आइए बल्लेबाजी किए और टाइगर टीम ने पाँच ओवर में रन बनाया पर तैंतालीस और जीत के लिए चवालीस का लक्ष्य बीच मैदान के ऊपर शाम का समा रात की फिजाओं में ये फ्लड लाइट ऑन होती हुई और क्रिकेट की खूबसूरती और मैदान की खूबसूरती और भी निखर कर हमारे सामने आ रही है कई भी मत जाना देखते रहना जगन्नाथ ट्रॉफी दो शानदार सफर हमारे सबके लाडले चाहते हैं मयूर जी पीसेकर और जी पीसेकर इनके माध्यम से चलती मिलाकर की ग्रामीण टीमें, टीमें प्रतियोगिता में शरीक होगी और इस प्रतियोगिता में शरीक होना हमारे लिए भी अपने अपने बहुत बड़ी उपलब्धि है शुरू हो चुकी है फ्लड लाइन ऑन हो चुके हैं चार टावर के माध्यम से यहाँ पर ऐसा लग रहा है कि रात के रात के उजाले में ये प्रतियोगिता खेली जा रही है क्योंकि ऐसा लग रहा है इस मैदान के ऊपर कि सुबह के दस बज चुके सात बजकर बाईस मिनट शाम का वक्त ठंडी हवा हुआ मुकाबला ठंडी हवा बहती हुई हमारे बदन को छूती हुई यह ठंडी हवा और माहौल काफी ठंड का माहौल मैदान के अंदर लग्जरी ब्यूटीफुल विकेट ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर और इसे शाम के रंगीन समा में इस मुकाबले का मगाज करेंगे अरेबिक जोड़ी मैदान पर यहाँ पर प्रस्थान की गई अगस्त टीम की ओर से एक बड़ी टीम मैदान के पर खेलने जा रही है और टाइगर टीम यानी कि जिनके माध्यम से आने वाले आठ और 12 फरवरी को टाइगर ट्रॉफी का ऐलान हो चुका है पर ओरम्पिक जोड़ी मैदान पर पहुंच चुके हैं क्या टाइगर टीम चवालीस का लक्ष्य इस मैदान के ऊपर अगासन टीम के सामने क्या यहाँ पर रोक पाएगी या फिर अगासन टीम इस यहाँ पर कम स्कोर में इस मुकाबले को क्या अंजाम दे पाएगी आने वाला दौर किस प्रकार होगा हम आपसे रूबा करना चाहेंगे कमेडी बॉक्स में हमारे साथ है हमारे स्कोरर की भूमिका अदा करते हुए सुबह से कुणाल बोईर हमारे साथ निभाते हुए खूबसूरत कलम के साथ खूबसूरत स्कोर बोर्ड को सजाते हुए हर गेंद की हम हमारे तक जानकारी पहुंचाते हुए उनका हमें स्वागत करना चाहेंगे हम पार की भूमिका निभाते हुए हम सम्मानी इंद्रिकर मैन फ्रॉम अंबरनाथ राम पाटोले सर शाहपुर हमारे ही पैहरी मैन फ्रॉम कल्याण और शेखर हेलगुड़े सर कल्याण चार अंपायर हमारे साथ है के डॉट इन गौरव सर उनकी पूरी टीम हमारे साथ है आठ कैमरे के, के माध्यम से प्रतियोगिता का लाइव टेलीकास्ट किया जा रहा है सीधा प्रसारण बदलापुर से देश के कोने कोने में यहाँ पर पहुंचा जा रहा है जो दर्शक यूट्यूब के जरिए हमें सुन पा रहे हैं स्वागत है आपका ये अरबी गो अंपायर का यहाँ पर सिग्नल हो चुका है हरी झंडी दिखा चुके हैं यहाँ पर हरी ने हरी झंडी दिखाई मुकाबले के लिए तैयार है पर जोड़ी मैदान पर पहुंचती भी भले

पहले एज आर टेकन यहाँ से उंगली आसमान को दिक्कत पार की है हैरी ने कहा कि आसमान साफ सुथरा बारिश की कोई संभावना नहीं है चांद भी नजर नहीं आ रहा है और यहाँ पर शबनम गिरती हुई ठंड का माहौल और पहले गेंद पर पहली सफलता नए बल्लेबाज मैदान पर प्रसांग तो नागराज मुंडे एक बार बड़ा करे शतरंज के खिलाड़ी हम जिन्हें कहते हैं वही शतरंज के खिलाड़ी एक महान करे मैदान पर जाते हुए लेकिन सागर की तारीफ करना चाहेंगे आज की शाम सागर के नाम पर संगीन यहां पर गेंदबाजी करते हुए मैदान के अंदर और बल्लेबाज को रोक लगा उन्होंने पहले गेंद पर विकेट चटकाई इसी सागर पार्टी ने नाम तो सुना होगा आपने इसी सागर पार्टी ने पिछले मुकाबले में लगातार दो हैट्रिक प्राप्त की थी वही नामी गेंदबाज यहाँ पर पीवन में शानदार गेंदबाज करते हुए सागर में बल्लेबाज होंगे आप नागराज मुंडे बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का कई साल ओमसा क्रिकेट अगर टीम ने क्रिकेट की दुनिया में राज किया है और उतनी बड़ी टीम के सामने टाइगर टीम बढ़िया शॉट कमाल की टाइमिंग लगा पर प्रोडक्शन है लेकिन गेंद का बेट क्या सीमा पर शानदार यह चौका

के के इस क्रिकेट डॉट के माध्यम से प्रतियोगिता का सीधा प्रशासन दिखा जा रहा है सात कैमरे के माध्यम से और एक ड्रोन यानी कि आठ कैमरे के माध्यम से प्रतियोगिता को लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है बदलापुर से यह प्रतियोगिता हम देख पा रहे क्रीड़ा संकुल जगन्नाथ स्मृति क्रीडांगन ये संकुल हम देख पा रहे और जगन्नाथ स्मृति टापी मैदान के बर, बैटन पैड में गेंद थी खिलाड़ी वहां पर मौजूद थे मैदान पर पंकज थे बात पर एक रन जरूरी मिलेगा और एक के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता जितना संघर्ष मैदान के ऊपर रनों के लिए टाइगर टीम ने किया उतना ही संघर्ष अगासन टीम को करना पड़ रहा है इसकी वजह है क्योंकि अब नमी आ चुकी विकेट में शबनम गिरी हल्की सी और शबनम के कारण विकेट में नमी है गेंद टेक ऑफ नहीं रहे हो पा रही और टिक से बल्ले पर बल्लेबाज नहीं ले पा रहे जिन नतीजा आपके सामने यानी कि रनों के लिए संघर्ष करना पड़ रहा है हर एक रन के लिए आप पर बल्लेबाजों को तरसना पड़ रहा है इस मैदान के पर रन बटोरना इस रात के वक्त में शबनम गिर रही है शाम का समय है माहौल काफी ठंड है और इस ठंड के माहौल में बड़े शॉट लगाना यानी कि रेगिस्तान में पानी की बूंद होने के बराबर है बड़ा मजा आएगा मुकाबले में दोनों टीमें कल्याण डोबेली से बिलोंग करने करे कई मरतबा आमने सामने आ चुकी है खामिया और खुबिया से भली बाती बाकी भी दोनों टीमें एक दूसरे से तो ये मुकाबला काफी संगीन और काफी रंगीन होगा इसमें दोहरा नहीं है इस बीच फिर एक बात तैयार सागर टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पांच रन टीम का स्कोर एक विकेट के नुकसान पर हल्के से गेंद को खेला बॉलर ड्राइव पर बॉलर बैक ड्राइव था अंपायर की निकाय तीसरी ही मदार की पर पोजिशन में हैरी आए थे यहाँ पर घुटने पर उन्होंने हाथ रखे थे और पूरा जायजा लिया विकेट का यहाँ पर डॉट के समाप्ति अच्छी वापसी की चौका जाने के बाद हालांकि चौका नहीं जा सकता था खराब फील्डिंग वहां पर मंदार ने की जिसके कारण पहला चौका मिला अगर टीम को और अगासन टीम भी यहाँ पर रहने के लिए तरस्ती मचलती रही है टीम का स्कोर पांच रन इस बीच ये गेन आपकी बार जाने दिया गेंद को देखिए अलग अंदाज ऐसे लगा कि हरी इस समय उड़ान तो नहीं भर रहे जिस तरह से हम देखते हैं एयरपोर्ट पर उसी तरह से फ्लाइट उड़ान भरती है उसी अंदाज में उनका यह अनोखा अनोखा अंदाज था और यहाँ पर एक रन का इजाफा होता रन में बढ़ोतरी होती हुई टीम का स्कोर छे पर फेस जल्दी खोला लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद लेकिन कोई गलती नहीं किया है में विकेट गिरा पहले गेंद के ऊपर एक चौका भी देखा मिशिल भी देखे डॉट गेंदी भी देखे और का वाज समापन टीम का स्कोर बनता हुआ आठ रन बेक विकेट के नुकसान के ऊपर डीज है चौके के साथ अपने इनिंग की शुरुआत की पांच रन पर यानी कि हो चुके हैं और टीम का स्कोर यहाँ पर आठ रन दोनों के ऑल से रन मिले यहाँ पर अच्छी बल्लेबाजी भी पांच पर खेल रहे हैं नागराज दो पर खेल रहे हैं नीलसन और एक वाइट के इस प्रकार और का समापन एक विकेट पर आठ रन भास्कर अंबेकर टाइगर से बिलोंग करने वाले हमारे शख्स आ चुके हैं आइए मंच के ऊपर स्वागत है आपका टीम का स्कोर आठ निशान पाटी गेंदबाजी में आते हुए मज़ा आएगा खेल का क्योंकि दोनों टीमों की ताकत उतनी है जितने कि मैंने पहले जिक्र किया था दोनों टीम एक दूसरे के सामने कई मरतबा झूझ चुकी है संघर्ष कर चुके हैं खामिया और खाबिया खामिया और खूबिया से भली बाती वाकब है दोनों टीम एक दूसरे से और ये मुकाबला काफ़ी संगीन होगा सुहाना सफर सुहानी रात मौसम रंगीन और मुकाबला संगीन कोई यहाँ पर शक नहीं है कोई दोहरा नहीं है मजा आएगा मुकाबले में ये मुकाबला खेला जा रहा है दूसरे दौर का पहला मुकाबला पहला दौर डे में और दूसरा दौर नाइट में इसे कहते हैं डे नाइट फॉर्मेट काफी बढ़िया शानदार आयोजन हमारे के माध्यम से यहाँ पर चलता हुआ उनकी पिताजी के संस्मरण में यह प्रतियोगिता खेली जा रही है जगन्नाथ स्मृति ट्रॉफी दो का शानदार सफर दोस्तों आज का पहला दिन क्रिकेट का कारवा आगाज हो चुका है आने वाले नव रातों में क्रिकेट का यह फॉर्मेट हम देखे डे नाइट से इस बीच की शुरुआत

वही खिलाड़ी वही लेंथ वही लाइन वही विकेट कीपर वही अंपायर वही कॉमेंडर वही स्कोरर वही आयोजक वही दर्शक और वही लाइव टेलीकास्ट और यहाँ पर की समाप्ति पिछले आठ गेंदों से यहाँ पर मिले आठ रन यानी कि जितना संघर्ष मैंने पहले जिक्र किया था जितना संघर्ष टाइगर टीम ने किया पर रनों के लिए उतना संघर्ष यहाँ पर करना पड़ा है टीम को ये मुकाबला काफी बड़ा होगा कहीं भी मत जाना दोस्तों देखते रहना इस रात की फिजाओं में जब फ्लड लाइट ऑन हो चुके तो रात खूबसूरत और जवान बन चुके और मुकाबला काफी संगीन और गेन होता नजर आ रहा है अच्छी गेंदबाजी इस बीच ये गेंद आपकी बार बैक पर पड़ा है। का फेस खोला लेकिन गेंद जारिया पर बिल्कुल लौंगा पर मोहित वहां पर खेल थे बैकअप देंगे यहां पर जब तक गेंद को फील किया जाए एक रन का इजाफा होता तो टीम का स्कोर अभी भी नौ गेंदों का खेल समातों के पश्चात नौ रन और पिछले तीन गेंदों में नौ स्टेक पर इंतजार कर रहे थे अब आएंगे यहाँ पर नीलसन मढ़वी नीलसन ने पहले गेंद टॉट के लिए उसके बाद दो रन बनाए इन्हीं की शुरुआत दो रन से की अब की बार तीसरी मरतबा यहाँ पर गेंद को फेस करके लिए बिल्कुल तैयार है मजा आएगा खेल का ये मुकाबला काफी बड़ा होगा दर्शक काफी शांत और इस रात के समा में चलता हुआ मुकाबला सात बजकर हो चुके हैं यहाँ पर बत्तीस मिनट रिवर्स की गुस्ता ये कारण था यहाँ पर क्योंकि जो खिलाड़ी यहाँ पर सर्कल के अंदर लगा गए वो एक खिलाड़ी है पॉइंट के ऊपर और एक एक कवर पॉइंट के ऊपर इसका कारण था कि पूरा खाली क्षेत्र उस क्षेत्र को खाली क्षेत्र को क्लियर करना चाहते थे जैसे की डॉट के लिए डगआउट से आवाज आई यानी कि बल्लेबाज के ऊपर दबाव बिल्कुल होगा मैदान के ऊपर क्योंकि रन ने भर से एक चौका जोर रहा था वो भी खराब फील्डिंग के कारण मंदार के कारण वो चौका आया था और रंगनों का संघर्ष जारी है ये देखिए फिर एक बार लाजवाब गेंदबाजी ये तीसरी गेंद इसी प्रकार से फेंकी गेंदबाज निशांत पाटिल ने उसी अंदाज में फेंकी यहां पर गेंद जिस तरह से पहले दो गेंदे फेंकी थी उन्होंने बल्लेबाज को जो कि पर नगराज मुंडे उन्हीं को गेंद फेंकी थी इस ओवर में पांच गेंदे फेंकी चार गेंदे डॉट वाह भाई वाह लाजवाब गेंदबाजी अंतिम गेंद इस ओवर की की यस एक और विकेट का नुकसान लाजवाब गेंदबाज यहां पर इस ओवर में एक रन एक विकेट चार गेंदे डॉट का बस समापन दो समाप्त तो, और टीम का स्कोर नौ रन दो विकेट के नुकसान पर

चले 66 के अवसर से यानी कि प्रति गेंद के ऊपर आपको दो रन की आवश्यकता है प्रतियोगिता हमारे कमेंट्री बॉक्स में हमारे चॉकलेट बॉय ओमकार शेट्टी और हमारे रोशन पाटिल जो शिरवली से बिलोंग करते हैं और हमारे बिल्कुल एक एक और तीन कमेंटेटर हमारे साथ हैं एक हमारे चव्हाण भी हमारे राहुल चव्हाण जो हमारे काफी अच्छे करीब दोस्त हैं और हमारे तुषार सिंधे ऐसे पांच कॉमेंटर हमारे साथ इस प्रतियोगिता में अंजाम देते हुए चार अंपायर पांच कमेंटेटर चौदह स्टैंड आठ कैमरे के तहत चलती हुई प्रतियोगिता एक एक्सपोर हमारे साथ जुड़ चुका है मजा आएगा क्योंकि डिसिप्लिन टूर्नामेंट क्या होती है बदलापुर की सबसे बड़ी प्रतियोगिता खेली जा रही मैदान के ऊपर जो दर्शक लाइव टेलीकास्ट देख रहे हैं उन्हें ऐसा लग रहा है एहसास हो रहा है कि यह प्रतियोगिता इंटरनेशनल लेवल पर खेली जा रही है क्योंकि लग्जरी ग्रीनेज ब्यूटीफुल विकेट डिसिप्लिन ट्रांसपेरेंसी और कंसिस्टेंसी हम देख पा रहे हैं और इसी के साथ साथ यहाँ पर मैदान के ऊपर कई बदलाव हमने देखे इस प्रतियोगिता में एक हमारे सामने बिल्कुल स्क्रीन बड़ी स्क्रीन है वीआईपी डाइस है और चौदह स्टैंड है और हमारा समालोचन अलग यहां पर कक्ष बिल्कुल बनाया गया है पटकी भी इस समय गेंद को पूल किया खिलाड़ी कि मौजूद और आसान सा कैच मंदार ने इस बार गलतियों से फिर एक बार सबक सीखा और यहां से विकेट नंबर तीसरा मैदान से नौ के ऊपर तीसरा विकेट तेरह गेंदों का कैसे समाप्त हुआ चबलिस की आवश्यकता है और मुकाबला अब रंगीन और संगीन नजर आ रहा है సూర్యనారాయణ గోహితుర్శన సూర్యనారాయణ గోతు దర్శన సంత సంత विकेट चटकाने में कामयाबी मिली गेंदबाज को और टीम का स्कोर रुका हुआ अभी भी नव के ऊपर है मैदान के ऊपर बड़ा लक्ष्य नहीं मैदान के ऊपर लेकिन आज तक कामेट्री का मेरा तजुर्बा मुकाबला काफी फाइटिंग नजर आता है और वही मुकाबला फाइटिंग गेंदबाज में परिवर्तन हुआ और गेंदबाज सागर फिर एक बार आते हुए बूंद बूंद से सागर बनता है और वही सागर मैदान के बजुर्ण ने इस प्रतियोगिता में पहली है प्राप्त करने का मान सम्मान मिला वही गेंदबाज फिर एक बार कुछ बाधाएं आती हुई बहुत ही बड़ा आयोजन हम देख पा रहे परछाई लंबी होती हुई सूरज हमसे विदाई ले चुका है और रात के फिजाओं में ये फ्लड लाइट ऑन हो चुकी है और पहली मरतबा इस मैदान के ऊपर खुद की फ्लड लाइट परमानेंट फ्लड लाइट यहाँ पर हमारे पीछे कर बंधु के माध्यम से यहाँ पर नजर आ रहे हैं जिन्होंने क्रिकेट के लिए सब कुछ नौचावर कर दिया और ये प्रतियोगिता आपके लिए बहुत ही शानदार प्रतियोगिता का ऑर्गेनाइज किया उनके माध्यम से इस बीच आकर के अगली गेंद

मोहित पर उसी क्षेत्र में पहले चौका गया था जब मंदार थे अब मोहित ने शानदार की रन काफी का कम है चवालीस का लक्ष्य बड़ा लक्ष्य नहीं मैदान के ऊपर लेकिन चवालीस का लक्ष्य चट्टान बना दिया गेंदबाज के बतौर सागर ने उससे पहले गेंदबाज की थी दूसरा ओर फेंका था गेंदबाज निशान ने लाजवाब गेंदबाजी सागर का यह कोटा पूरा होता तीसरा ओवर अब प्रगति पर टीम का स्कोर दस रन ऊंचाई ज्यादा लंबाई कम खिलाड़ी मौजूद लेकिन गेंद सीमा पर इसी छक्के की प्रतीक्षा थी यहाँ पर और ये देखिए हम पर हैरी का अनोखा अंदाज था ये सीधा छह रन और के काला तो खुलेगा इस मुकाबले से छक्के से क्योंकि मुकाबला काफी राज छुपे हुए थे इस मुकाबले में और ये छक्का मचने छक्का था क्योंकि काफी दबाव बरकरार किया था और ये छक्का आता है मैदान के ऊपर इस बार नीचे रखा गेंद को क्रॉस बाय डेसु को तमन्ना थी हैरी की यहां पर हलचल मच चुकी है डायरेक्ट हिट किया है देखना हैरी का क्या अंदाज होगा और हैरी ने किया पर तीसरे अंपायर को रेफर कि सोलह के ऊपर ये खतरा हो सकता है सत्रह का नहीं ये देखा जाएगा अब तीसरे अंपायर के है यहाँ पर तिरछी और पैनी निगाह से अब देखा जाएगा बहुत ही शानदार माहौल हम देख पा रहे प्रतियोगिता में इस साल अस्सी टीमें यहाँ पर ग्रामीण के माध्यम से खेलेगी और तीस टीमें बैटिंग में मेरे दोस्तों हम आपको बताना चाहेंगे क्योंकि जिस दिन इस प्रतियोगिता का ऐलान हुआ उसी समय 24 घंटे के अंदर 75 टीमें इस प्रतियोगिता में शरीक हुई इतना स्टैंडर्ड मेंटेन किया है इस प्रतियोगिता ने और ये है हमारे पीछे गर बंधु की ये बहुत बड़ी प्रतियोगिता बदलापुर जाना जाता है कबड्डी के लिए लेकिन बदलापुर अब क्रिकेट के लिए जाना जाता है यहाँ पर बहुत ही और यहाँ पर हम का इशारा नॉट आउट यस महफूज है बल्लेबाज स्क्रीन के ऊपर देख सकते हैं गौरव साहब ने दिखाया यहाँ पर रिप्लाई के जरिए दूध का दूध पानी का पानी ये देखिए अक्षर इस प्रकार रहा बल्लेबाज ग्राउंडिंग बैट के पहुंच चुके हैं अंपायर भी अपने अंदाज में आए थे लेकिन यहाँ पर शानदार लाइव दिखाते बैठते हैं डॉट इन स्वागत है आपका भी टीम का स्कोर रुकाबा यहां पर 16 जीत के लिए चौवालीस का लक्ष्य अब जैसे जैसे आगे मुकाबला बढ़ेगा वैसे वैसे मुकाबला यहां पर मुकाबले की निखरता आपके सामने निखर कर आएगी अभी भी अट्ठाइस रन की दरकरार दूर है और इस ओर की गेंदे बची है एक तेरह गेंदे और अट्ठाइस की उछलती गेंद को उछलता जब और ये गेंद बिल्कुल एग्जैक्टली स्क्रीन के सामने लॉन्ग लेग रीजन को क्लियर किया सीधा छह रन वरती आपलं देखील या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक स्पर्धेमध्ये अतिशय मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि साहेबांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे

दोस्तों अगर आप एंट्री में जाओगे तो एंट्री में आपको लाइट नजर आ रही है ऐसा लगा कि दिवाली बदलापुर में चल रही है क्या मौसम है यहाँ पर क्या माहौल है इसे कहते दिल से ऑर्गेनाइजन करना इस मैदान के ऊपर क्या ऑर्गेनाइजेशन के यहाँ पर जो दर्शक यूट्यूब के तरह में देख पा रहे हैं हम आपका स्वागत करना चाहेंगे मैं मच्छिंद्र बडिल हमारे साथ ओमकार चट्टे चॉकलेट बॉय हमारे साथ राहुल है यानी कि हमारे साथ सिंधे भी है और हमारे साथ यानी कि रोशन ये भी हमारे साथ ये सभी कॉमेंटर का हम स्वागत करना चाहेंगे बारह गेंदे बाईस की आवश्यकता गेंदबाजी में परिवर्तन गेंदबाजी में आते हुए मोहित तो आते के जो एक बड़े खिलाड़ी मैदान के ऊपर इस बीच अगेन बढ़िया शॉट लेकिन गेंद एक सकल खिलाड़ी वहां पर मौजूद क्या पहुंच पाएंगे जड़ तक जी हाँ पहुंच चुके यहां पर बड़ा विकेट मैदान से बाहर शंतोनु वहां पर है चाला खिलाड़ी है और यहां से विकेट का नुकसान होता बा एक और विकेट का नुकसान अब समीकरण बनेगा ग्यारह गेंदे बाईस की आवश्यकता अब आएगा खेल का असली मजा money तक दो छक्के चक्केदार मैदान के ऊपर वो उम्मीद अभी भी कायम है कि जो अपने टीम के लिए कुछ नहीं कर पाए तीन गेंदों का इस्तेमाल किया लेकिन अपने इनिंग की शुरुआत भी नहीं कर पाए दुर्भाग्य चली बात ही उनके लिए लेकिन विराज मुंडे अभी भी मैदान पर है पंद्रह लोग इस प्रतियोगिता को लाइव के जरिए देख रहे हैं स्वागत है आपका यानी कि धीरे धीरे ये अंग बढ़ता जाएगा सभी का हम स्वागत करना चाहेंगे आप समीकर बनेगा बच्ची भी दस और जीत के लिए बाईस की आवश्यकता पिछले दो गेंदों से रन नहीं मिले पर यानी कि समीकरण था उसके बाद समीकर रुका है दस बाईस आ देखे जरा किस में कितना दम है मैदान के ऊपर उच्च कोटि की प्रतियोगिता हम देख पा रहे हैं मैदान के ऊपर काफी शानदार माहौल इस मैदान पर हम देख पा रहे हैं और रात के फिजाओं में फ्लड लाइट ऑन हो चुके हैं और रात के सुहाने सफर में ये प्रतियोगिता

वहां पर हम देख रहे थे इसके कारण यहां पर हमारे दर्शक थोड़ा सा ध्यान बैठे ग्यारह बाईस की आवश्यकता इस बीच ये बाहत के बल्लेबाज बाहत के यहां पर यानी कि गेंदबाज और यहां पर एंड पर बल्लेबाज है विनय मुंडे मुंडिया पर छठे नंबर के पैदान पर गए चार विकटों का नुकसान हुआ है अब समीकरण बनेगा समीकरण बनेगा दस गेंदे अब बाईस की आवश्यकता यहां से एकाद विकेट मैदान के बाद टाइगर टीम के लिए जीत की उम्मीद जलाएंगे लेकिन यहां से एकाद चौका एकाद छक्का इस मुकाबले को पर्दाफाश कर सकता है यानी कि यह मुकाबला काटे भरा होगा और अंतिम गेंद तक मुकाबला संघर्ष करेगा इसमें कहीं दोहरा नहीं है मुझे हो रहा है कि मुकाबला बड़ा होगा आपकी बार ऑफ आप साइड की गेंद साइड में खेलने की चात रखी बैकवर्ड पर, पर जाकर खेलने के लिए बिब किया सटीक लाइन थी लेन अच्छी थी लाइन अच्छी थी एक्यूरेसी भी इस गेंद में थी और काफी गति भी प्रदान की थी यहाँ पर सही कंदु का इस्तेमाल किया यहाँ पर और बल्लेबाज के बीच में बातचीत चलती हुई आप समीकरण बनेगा बच्ची भी गेंद नव और समीकरण बनेगा

जीत के लिए समीकरण तो मयूर पी घर हमारे आ चुके हैं स्वागत है मयूर जी आपका आप आए बाहर आए आपके कारण प्रतियोगिता हम देख पा रहे हैं फ्लड लाइन हम देख पा रहे हैं और यहाँ मैंने पहले जिक्र किया था कि बदलापुर की सबसे बड़ी प्रतियोगिता खेली जाए और भारत के कोने कोने में इस प्रतियोगिता की चर्चा हमेशा सुर्खियों में रही है यह प्रतियोगिता पिछले साल साल डे डे भी भी की थी, नाइट भी की थी थी नाइट नाइट इस एक साथ लेकिन क्या बड़ा धमाका किया सबको अचंबित किया और सबको चार से चालीस होल्ड का झटका दिया पर इस प्रतियोगिता के आयोजन करता हमारे आप सबके लाडले चाहे थे हमारे मयूर जी पी सेकर और प्रतीक जी पी की कंपनी इनके माध्यम से चलती हुई प्रतियोगिता जीत के लिए आठ गेंदे इक्कीस

अंतिम गेंदर की लाजवाब गेंदबाजी काबिल गेंदबाजी कि यहाँ पर मोहित ने मोहित करने वाली गेंदबाजी क्योंकि एक भी चौका एक भी छक्का एक भी डबल मैदान के ऊपर लाजवाब गेंदबाजी इस, इस मैदान से निकलता पांचवा मैदान से बाहर अब छह गेंदे 21 की आवश्यकता रंगीन मौसम और संगीन मुकाबला एक रन और एक सफलता अर्जित की लाजवाब गेंदबाजी वाह भाई वाह क्या गेंदबाजी हुई पहले ओवर में मिले आठ रन दूसरे ओवर में एक रन तीसरे ओवर में तेरह रन और चौथे ओवर में मिला सिर्फ एक रन यानी कि समीकर बदल चुका है आप समीकरण बनेगा छह गेंदे इक्कीस रन की आवश्यकता किसने सोचा था कि मुकाबला कम स्कोरिंग में मुकाबला इतना संगीन होगा चबल का लक्ष्य बड़ा नहीं था मैदान के ऊपर लेकिन बड़ा बना दिया इस समय गेंदबाजी ने शिवाजी पाटिल कप्तानी भूमिका अदा करते हुए अगासन टीम में क्षमता है ये टीम कभी भी इस मुकाबले में ऊंची उड़ान भर सकती है क्योंकि बल्लेबाजी का यूनिट काफी बड़ा है ये देखिए हमारा वी डाइस दिखाया जा रहा है बहुत ही खूबसूरत है लम्हा दे। हम देख पा रहे हैं बहुत ही खूबसूरत तस्वीर है हमारे ऊपर तीन यहाँ पर परिचम लहराते हुए दो हमारे छत्रपति शिवाजी महाराज और एक हमारे भारत का तिरंगा यहाँ पर लहराता हुआ खुशी होती है जब भारत का तिरंगा हम देखते हैं हम हमेशा कहते हैं कि इंडिया इज माय कंट्री ऑल भारत का झंडा लहरा ठंडी हवा बहती है, है। कहीं भी मत जाना देखते रहना ये देखिए बर्ड व्यू किस प्रकार से दिखाया जा रहा है वाह भाई वाह गौरव सावर लाजवाब आपका कैमरा बग ऐसा लग रहा है कि डीवाई पार्टी स्टेडियम हम नजदीक देख रहे हैं और डीवाई पार्टी स्टेडियम में हम कॉमेंट्री कर रहे हैं लाजवाब आयोजन ये देखिए

एक मुंडे ये छठे नंबर के पैदान पर गए बल्लेबाज पहले गेंद जलवा दिखाया उसके बाद जल्बे दिखा नभी, हाजी, हाजी दिखाते हैं तेवर दिखाते हैं उसी अंदाज में इस बल्लेबाज ने अब तेवर दिखाना शुरू किया मजा आएगा खेल का पांच गेंदे और सत्रह की आवश्यकता गेंद सीमा पर हुआ भाई हुआ लाजवाब शॉट शॉर्ट हर ये अनोखा अंदाज है मैदान के ऊपर टस से मसने ऊपर है लाजवा बल्लेबाजी आपकी बार चकमा दिया चेंज ऑफ पेज गति में परिवर्तन नीचले सी में रखा गेंद को बल्लेबाज ने बल्ला पहले घुमाया था पर बल्ले का मुंह जल्दी खोला था नतीजा आपके सामने की समाप्ति अब आएगा खेल का असली मजा क्योंकि मुकाबला करवट ले चुका है और मुकाबला इस मैदान के ऊपर अब संगीन होता नजर आ रहा है तीन गेंदे ग्यारह की आवश्यकता ये देखिए स्क्रीन के ऊपर ब्यूटीफुल व्यू अब समय तब्दील होता नजर आ रहा है तीन गेंदे ग्यारह रन यदि मुकाबला टाई होगा तो इस प्रतियोगिता के नियमों के मुताबिक सुपर ओवर में खेला जाएगा इस सर्दियों में गर्मी का एहसास लाने वाला जानदार मुकाबला मजा आ रहा है खेल का, का माहौल है लेकिन इस सर्दी के माहौल में बड़ा मुकाबला मैदान पर खेला जा रहा है समीकरण बनेगा तीन गेंदे ग्यारह की आवश्यकता इस बार ऊंचाई ज्यादा लंबाई मिसामी स्ट्रोक शिवाजी गेंद के नीचे शानदार कैच यानी कि बड़ी गेंद फेंकी जाएगी इस ओवर की और इस सत्र की दबाव दबाव मैदान के अंदर इसे कहते हैं क्रिकेट की परिभाषा में और का अंदाज अलग था हर यदि के काफी खुश है एक रन का इजाफा होता अब समीकरण बनेगा दो गेंद अब दस रन क्या बच सकता यानी कि चौका छक्का भी लगेगा तो मुकाबले को जीता जा सकता है ये देखिए हमारे अनिकेत को दिखाया जा रहा है स्क्रीन के ऊपर निरंजन हमारे निरंजन पिसेकर गणेश तरे हमारे मयूर के सब दार हमारे यानी कि उनके पीछे परिचाई के दौरान स्वागत करेंगे दो गेंदे, दस की आवश्यकता दस का दम दिखाना होगा और ये देखिए ये होता है दबाव मैदान के अंदर बहुत ही बड़ा शॉट। इससे पहले वाइट, और इसके पहले चक्का और हरी चल चुके हुआ वा भाई वाह यह हरी का अंदाज था अलग सैल्यूट किया उन्होंने छेरन विश्वास में टसे मसने दम मैदान के ऊपर आप समीकरण एक गेंद चार रन की आवश्यकता यदि मुकाबला टाई होगा तो मुकाबला यहां पर ये देखिए मयूर फिर हमारे बिल्कुल इसमें आज का लुप्त उठाते दिया प्रतियोगिता के भाग्य बिता और जो जीता वो सिकंदर जो हरा उनका सफर मैदान पर समाप्त बहुत ही शानदार मुकाबला लाजवाब मुकाबला एक गेंद चार रन क्या इस मुकाबले को पर्दाफाश किया जाएगा मयूर के माध्यम से या फिर गेंदबाज इस बल्लेबाज को रुकाएगा लाजवाब मुकाबला बीपी हाई करने वाला मुकाबला सुबह से हमने कई लोगों ने हमने बीपी चेक किया सबका नॉर्मल था लेकिन अभी हाई हो चुका है ये मुकाबला मैदान के ऊपर एक गेंद चार रन की आवश्यकता जब डूब रही थी कश्ती हमारी दूर था किनारा तभी खुद पर भरोसा हमारा था ये बताते हो मैदान के अंदर ये बल्लेबाज मैदान के ऊपर मजा आ रहा है खेल का एक गेंद चार रन साथ स्वागत करेंगे इस आखिरी गेंद का मजा आ रहा है मुकाबले में इस बार गेंद को ड्राइव किया खिलाड़ी वहां पर मौजूद और यहां से मिलेगा एक रन दूसरी की तमन्ना और यहां से विकेट यस डाइगर टीम यहां से जीत चुकी है और ये मैदान के ऊपर बिल्कुल बहुत ही बड़ा आगाज हुआ मुकाबला संगीन हुआ और अकाशन टीम का सफर यहां पर समाप्त हुआ रोने हॅलो चेक तो मॅन ऑफ दॅच की घोषणा जा रहा पर टीम मुंडे गुड आली आर एंटरटेनमेंट चांगलं झालं आणि टायगर शेवटच्या सामन्या शेवटच्या छोटी पर्यंत विजय प्राप्त केलाय मजा आली सामन्यामध्ये पैसा बसून सामना मॅन ऑफ दॅच च्या आम्ही घोषणा करतोय यापुढचा सामना होणारा या स्पर्धेतील पहिल्या येस मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोस्ट टू मंदार पाटील सोळा धाबा कुठल्या त्यानं फलंदाजी मध्ये तो ठरला सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच चा हिरो तर मंदर प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव रिसिव्ह युअर अवॉर्ड या आपण कॉमेडी बॉक्स परिवर्तन करूया ऐकू आमचे चॉकलेट बॉय आणि रोशन यांना ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये थँक्यू सो मच थँक्यू मॅन ऑफ द मॅच मंदार पाटील आहेत विनंती आपण या मंचावरती मंदार आणि मी दत्तात्रेय कांब्री साहेबांना विनंती करतो की या आपण आपल्या शुभ असते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच विनंती आपण सगळी या आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आता मी दत्तात्रेय कांब्री साहेबांच्या शुभ असते आपण पाहतोय मंदार पाटील मॅन ऑफ द मॅच आहेत सोळा धावांची आपण पाहायला निर्णायक खेळी मंदारच्या बाटमधून आली आणि त्या खेळीमुळेच मात्र कुठेतरी टायगर संघ विजयी झाला मंदार पाटील आपण पाहतोय खरंतर एक मोमेंट दिली जाते असं त्यासोबत आपण पाहतोय कॅप सन गॉगल आहे टी शर्ट आणि रिअल ज्यूस तर मॅन ऑफ द मॅच साठी देखील बक्षिसांची पर्वणी आहे आणि ही स्पर्धा खास आहे आणि या खास स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय जबरदस्त बक्षिसांचं स्वरूप आहे मॅन ऑफ द मॅचं देखील मंदार पाटील आपल्यासोबत निश्चित जोडले जातील पाहून विनंती आपण सारा बनवायचंय तर मंदार अभिनंदन मंदार बॅट बोलते मंदारची तेच सांगितलं मंदार नाही काही हरकत नाही आणि आपण जातोय पुन्हा एकदा पुढच्या सामन्याकडे जिथे जोडले जातील आपण पाहतोय चॉकलेट ऑइस इस्टर ओंकार सेटे सर आणि रोशन पाटील सर धन्यवाद